मी प्राध्यापक पराग बनसुले नंदनवन नागपूर येथील महिला महाविद्यालय या ठिकाणी शारीरिक शिक्षण या विषयावर सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहे. नटराज निकेतन संस्था आणि मैत्री परिवार संस्थेतर्फे येणाऱ्या 5 जानेवारीला चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात येत आहे. या चित्रकला स्पर्धेचं वैशिष्ट्य म्हणजे सुपारीच्या झाडापासून तयार केलेल्या प्लेट्सवर या चित्र काढायचे आहे आणि असा उपक्रम या अगोदर कुणीही या अगोदर घेतलेला नाही आणि हा एक नवीन उपक्रम आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या उपक्रमातून वेगवेगळ्या प्रकारचं बऱ्याच बेरोजगारांना नोकरीची आणि रोजगाराची संधी प्राप्त होईल. त्याचप्रमाणे मैत्री परिवार संस्था आणि नटराज निकेतन संस्था वेगवेगळ्या क्षेत्रात कार्य करतात. त्यात त्यांनी यावेळेस कला क्षेत्रात म्हणजे चित्रकलेच्या क्षेत्रात एक नवीन उपक्रम सुरू केलेला आहे. यांची विशेषता म्हणजे प्लास्टिकला नकार देण्यासाठी किंवा प्लास्टिकचा कमीत कमी वापर होण्यासाठी या चित्रकला स्पर्धेचं आयोजन होत आहे आणि लहान विद्यार्थ्यांपासून तर मोठ्यांपर्यंत सगळ्यांना प्लास्टिकचा उपयोग पर्यावरणाकरिता किती घातक आहे हे यातून लक्षात येईल. त्याचप्रमाणे ज्या प्लेट्स सुपारीच्या झाडाच्या ज्या प्लेट्स आपण या स्पर्धेकरिता वापरत आहोत त्या प्लेट्सचे किंवा त्या वस्तूचे पुढे भविष्यात काय उपयोग आहेत ते सुद्धा लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना माहिती होईल. माझं सगळ्यांना आव्हान आहे की जास्तीत जास्त संख्येने आपण या स्पर्धेत सहभागी व्हावं, स्वतःही व्हा आणि इतरांनाही या स्पर्धेत सहभागी.